नमस्कार. मागचा व्हिडिओ बघून माणसांची भीती थोडी कमी झाली असेल ना? कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने माणूस कसा काढायचा हे शिकलो. ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाहीये आणि डायरेक्ट हा व्हिडिओ बघताय, हरकत नाही, हा व्हिडिओ बघा. शेवटी मी मागच्या व्हिडिओची लिंक दिली आहे, तो पण जरूर जाऊन बघा. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्री पुरुष उभा असलेला साईडने किंवा समोरनं कसा काढायचा हे शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बसलेली मानवाकृती, म्हणजे बसलेली फिगर कशी काढायची. तर तुम्हाला माहितीच आहे हा व्हिडिओ 6 ते 7 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांसाठी आहे ज्यांना चित्र काढायला आवडतात, किंवा जी मुलं एलिमेंटरी इंटरमिजिएट या ड्रॉइंग एक्झामला बसली आहेत, ज्यांना शाळेत चित्र काढायला थोडी भीती वाटते, माणूस कसा काढायचा हा प्रश्न पडतो, या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे तुम्ही जर त्यातले असाल किंवा तुमच्या ओळखीचे लोक समजा चित्र काढणारे असतील तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा. चला पेपर पेन्सिल घेऊन आपण चित्र काढायला सुरुवात करूया. यावेळी थोडं वेगळं काढायचं आहे, कारण यावेळी आपण बसलेल्या फिगर काढणार आहोत. त्यामुळे चौकोन काढायचा आणि त्याचा बरोबर निम्म्या हाईटचा असलेला चौकोन खाली काढला. आता जो तिसरा चौकोन आपल्याला काढायचा आहे तो बघा, तो अशा प्रकारे काढायचा आहे, म्हणजे खालचा चौकोन आणि वरचा अर्धा चौकोन आपला मॅच होईल. खाली पायांच्या रेषा काढून घ्यायच्या. डोक्यासाठी तुम्हाला माहिती आपण मागच्या काय केलं होतं, अंडाकृती ओव्हल शेप वर काढला, मान काढायची आणि खांदे तिरके काढायचे. आता आपण हात काढणार आहोत. आता इथे हात आपण कसे दाखवणार आहोत की एक हाताचा पंजा गुडघ्यावर ठेवलाय आणि दुसरा हात असा गुडघ्याच्या इथून खाली आलाय आणि ही बाई काढायची, त्यामुळे हा पदराचा भाग काढून घेऊया. आता बसलेली साडी नेसलेली बाई थोडं कठीण वाटतंय ना ऐकायला, अहो पण काढताना खूप सोपं आहे. तुम्हाला दिसतच असेल किती सोप्या प्रकारे आपण काढतोय. आणि हा हात असा काढून झाला की मग थोडं आता साडीचं फिनिशिंग करून घेऊया आपण. त्याच्यासाठी काय, तर पहिली साडी पटकन कशी कळते, तर त्याच्या निऱ्या काढल्यावर, बरोबर. सो जरी साडी नेसताना निऱ्या काढणं कठीण असेल ना, तरी चित्रामध्ये काढणं फार सोपं आहे, कारण सरळ रेषाच काढायच्या असतात बरोबर मधल्या भागामध्ये. आणि मी मग लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की ना थोडं अनइव्हन ठेवायचं, म्हणजे साडी थोडी सुरकुतलेली असते, थोडी घडी पडते, त्यामुळे ही लाईन अशी स्ट्रेट न ठेवता त्याला थोडं बाजू दाखवायची. गुडघ्यावरचा हात हा असा काढायचा आणि गळ्यामध्ये काहीतरी गळ्यातलं दाखवलं. आता चेहरा डिटेल, तर आता आपण चेहऱ्यावर फार फोकस करत नाहीये, त्यामुळे अगदी छोट्या छोट्या पद्धतीने चेहऱ्याचे डिटेल्स करतोय. पण जर तुम्हाला हेड स्टडी वेगळा करायचा असेल तर कमेंटमध्ये हेड स्टडी असं टाईप करा, म्हणजे पुढे मी हेड स्टडीचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन. तर अगदी सोपी आहे, हो की नाही, बसलेली फिगर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता आणि ती सुद्धा साडीतली. वाटलं नव्हतं ना की तुम्ही काढू शकाल. चला पटकन काढून बघा म्हणजे लक्षात येईल. आता ब्लॅक स्केच पेनने मी तुम्हाला हे डार्क करून दाखवते, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कशी फिगर झाली हे कळेल. तर मित्रकला या चॅनेलवर अशा छान सोप्या पद्धतीने चित्र कशी काढायची हे नेहमीच शिकवलं जातं. तुम्ही जर हा व्हिडिओ हे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर मित्रकलावरचे बाकीचे व्हिडिओ देखील बघा. आणि याच्या आधीचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये उभ्या राहिलेल्या आणि साईडने फिगर्स कशा काढायचा हे मी शिकवलंय, तो व्हिडिओ सुद्धा चॅनेलच्या म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देते, त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ देखील बघा. तर असं मस्त चित्र कोणासाठीही उपयोगाचं आहे, एलिमेंटरी इंटरमिजिएट साठी खास, त्यानंतर शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी, आणि ज्यांना ज्यांना चित्र काढायची आवड आहे त्यांना सगळ्यांना हे चित्र आपण काढू शकतो. आता आपण समोर न काढली ह्याच बाईची फिगर आपण साईडने काढणार आहोत. आता साईडने फिगर काढताना चेहरा अगदी अंडाकृती न काढता अशी तिरक्या रेषा काढून मागच्या बाजूला अंडाकृती काढायचा, म्हणजे लगेच होतो. खांद्याचा भाग कमरेचा भाग हा थोडासा निमोळता. आता हे तुम्ही बघाल तर इंग्लिश बी सारखा आकार तयार झालाय, बरोबर आहे ना. आणि मग हाताचा भाग काढायचा, गुडघा वर घेतलेला असल्यामुळे पुढच्या बाजूला असा आपण गुडघ्याचा भाग काढलाय, हा हात, साईडने दिसणारा पदर, साडीची लाईन आणि पाय. खर तर बघायला गेलं ना तर साईडने दिसणारी फिगर काढणं तर जास्त सोपं आहे, हो ना. तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हे पण सांगायला विसरू नका की आज जसं आपण बसलेल्या फिगर शिकतोय तसं अजून कुठले पोझिशन तुम्हाला शिकायला आवडेल. तर मगाशी मी तुम्हाला जसं डार्क करून दाखवलं तसं हे चित्र देखील डार्क करून दाखवते.
सो अशी मस्त आपल्या दोन फ्रंट साईडने आणि साईडने बसलेल्या फिगर्स आज आपण शिकलो. अशाच वेगवेगळ्या मानवाकृती मित्रकलावर शिकू, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या रांगोळ्या, वेगवेगळ्या चित्रकृती, ज्या अगदी सोप्या पद्धतीने आम्ही शिकवणार आहोत. जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. कशा वाटल्या? मागच्या व्हिडिओ सारख्या या पण एकदम सोप्या वाटल्या की नाही तुम्हाला? अशाच मस्त मस्त आपण मानवाकृती कशा काढायच्या किंवा तुम्हाला कशा हव्या आहेत हे कमेंट मध्ये सांगा. मागच्या व्हिडिओ मध्ये खूप जणांनी कमेंट टाकले की त्यांना हेड स्टडी शिकायचा आहे. मी मगाशी पण बोलले त्या पद्धतीने जर तुम्हाला हेड स्टडी शिकायचा असेल तर हेड स्टडी असं खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे मी लवकरच त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. किंवा चित्र काढताना अजून काय काय प्रॉब्लेम्स तुम्हाला येतात आणि कुठल्या प्रॉब्लेम्सवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हे देखील माझ्यापर्यंत पोचवा. चातुर्मास सुरू झालाय, दारासमोर रांगोळ्या काढायच्या असतात तर अगदी सोप्या पद्धतीने सुंदर अशा दारापुढच्या रांगोळ्या असा मी पुढचा व्हिडिओ घेऊन येते. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल हे देखील मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर काढायला सोपी वाटली असती तरीही सोप्या पद्धतीने कशी काढायची हे तयार करणं मात्र कठीण आहे हा. म्हणून माझ्या मेहनतीला शाबासकी देण्यासाठी मित्रकला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये कसा वाटला हे सांगायला देखील विसरू नका. भरपूर जणांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. असंच भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.